संगमनेर तालुक्यातील साकूर पठार भागात शिवसेना युवा सेनेच्या वतीनं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त भव्य मरणोत्तर देहदान आणि रक्तदान शिबिराचं आयोजन साकूर येथे करण्यात आलं होतं. यावेळी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला मानवंदना करून शिवसैनिकांनी अभिवादनही केलं. या शिबिराचं आयोजन शिवसेना उपतालुकाध्यक्ष संदीप खिलारी तर युवा सेना उपतालुकाध्यक्ष गुलाबराजे भोसले यांनी केलं होतं. या शिबिरात पठार भागातील साकूर, बिरेवाडी, कवठे मलकापूर, शिंदोडी, मांडवे, रणखांब, जांभुळवाडी, हिवरगाव पठार, त्याचबरोबर दरेवाडी, खंडेरायवाडी आदी गावातील शिवसैनिकांनी हजेरी लावत जवळपास 100 शिवसैनिकांनी मरणोत्तर देहदान आणि 40 शिवसैनिकांनी रक्तदान केलंय. तसेच मरणोत्तर देहदान आणि रक्तदान शिबिरासाठी डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनचे वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय शरीर शास्त्र विभागाची टीम देखील उपस्थित होती. या शिबिरात मरणोत्तर देहदानासाठी फॉर्म भरून घेण्यासाठी तसेच देहदानाविषयी शरीरशास्त्र विभागाचे डॉक्टर सुधीर पवार यांनी सविस्तर माहिती दिली आहे. लोकांनी देहदान का करावे, देहदान केल्यानंतरचे फायदे आणि देहदाना संदर्भाच्या असलेल्या शंका कुशंका याचं निराकरण केलं जाईल. आम्ही सकाळपासून आल्यानंतर या कार्यक्रमास उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे. बऱ्याच लोकांनी माहिती घेण्या अगोदरपासून फॉर्म भरण्याची सुरुवात केलेली आहे, त्यामुळे देहदानासंदर्भात त्यांना अगोदरची असलेल्या माहितीवरती खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे. तसेच याच्याबरोबर आम्ही त्यांच्या असलेल्या शंका, देहदान कसे करावे, देहदानासंदर्भातचा फॉर्म कसा भरून द्यावा, त्याच्यानंतर घ्यायची काळजी आणि त्याच्यानंतर आमच्याकडनं असणारं सहकार्य याच्याबद्दलची आम्ही त्यांच्या ज्या काही मनात शंका असतील त्याच्याबद्दल पूर्ण माहिती देऊ देत आहोत. आणि याच्यानंतर आम्ही नेहमी त्यांच्या संपर्कात राहून देहदान या संदर्भात सतत त्यांना कार्य करत. यावेळी युवा सेना उपतालुकाध्यक्ष गुलाबराजे भोसले, शिवसेना उपतालुकाध्यक्ष संदीप खिलारी तसेच शहर प्रमुख अमर कतारी, लालू शेख पिंपळगाव देपागण प्रमुख, सरपंच उज्ज्वला गुळवे, बुवाजी खेमनर, बाळासाहेब खेमनर, एकनाथ खेमनर, योगेश खेमनर, बाळासाहेब जिटे, पवन भुजबळ, सावळेराम खेमनर, अमोल खिलारी, सुनील इघे, बबलू शेंडगे, आरिफ मोमीन, अमोल सागर, त्याचबरोबर गणेश डोंगरे, आनंद सागर, संतोष शेटे, कैलास पाटोले, भीमा गायकवाड, बबन डोलनर, दत्तू कुदनर, पाटील नाना कुदनर, संतोष वनवे, जना नागरे, सीताराम खेमनर, पावडे मेजर, दत्तू जोरी, सुदाम गंभीरे, त्याचबरोबर सुरेश भोसले, पंढरीनाथ ढेमरे आदी शिवसैनिक देखील उपस्थित होते. या प्रसंगी युवा सेना उपतालुका अध्यक्ष गुलाबराजे भोसले यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. प्रथमतः हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना संगमनेर तालुका शिवसेनेकडून प्रथमतः त्रिवार मानाचा मुजरा करतो. या ठिकाणी संगमनेर तालुका शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी आज आम्ही साहेबांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी सर्वश्रेष्ठ असं देहदान आणि रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित करता केलं आणि या ठिकाणी विखे फाउंडेशनच्या वतीनं या ठिकाणी त्यांचा सर्व कॅम्प येऊन या ठिकाणी सकाळपासून आज आमचं देहदान आणि रक्तदान शिबिराचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे. मधून जे थांबले बोला. या ठिकाणी हे जे स्वप्न होतं आमचं देहदान शिबिराचं हे आमचे उपतालुका प्रमुख संदीप दादा खिलारी यांचं हे खूप दिवसापासूनचं स्वप्न आज या ठिकाणी आम्ही साकार करत आहोत. आणि या ठिकाणी आमच्या संपूर्ण साकूर पठार भागातील सर्व शिवसैनिक, म्हातारी माणसं, सर्व तरुण या ठिकाणी एकदम चांगला प्रतिसाद सकाळपासून मिळत आहे. आणि या ठिकाणी हे जे आमचं शिबिर आहे एक पठार भागाला नव्हे तर संपूर्ण राज्याला या ठिकाणी एक प्रेरणादायी हे शिबिर या ठिकाणी आमचं या ठिकाणी संपन्न होत आहे. ओके. न्यूज रिपोर्टर नितीन शेळकेसह किरण पुरी, एस9 मीडिया, संगमनेर.